भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आज सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. उद्या इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची पत्रकार परिषद होणार आहे. 4 दिवसात पक्ष प्रवेश होणार आहे. हर्षवर्धन पाटील, त्यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुलगा राजवर्धन पाटील यांनी स्टेटसला तुतारी चिन्ह ठेवलं आहे. इंदापूरच्या उमेदवारीवरून पाटील आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही, ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत. तसं त्यांनी करू नये असं आवाहन करेन. असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं माझं काही आग्रह. फडणवीस साहेबांबद्दल नाराजीचा विषय नाहीये. त्यांचा विषय थोडासा मतदारसंघाचा आहे. तो थोडा अडचणीचा झालेला आहे. कारण तिथे मामा जे आमदार आहेत ते त्या ठिकाणी अजित पवार साहेब जे आहेत त्यांच्या गटाचे आहेत, अजितदारांच्या गटाचे आहेत. त्यामुळे तिकिटासाठी त्यांना अडचण आहे. कारण ते आतापर्यंत ते इंदापूरमधून तेच लढत होते. पण आता ज्यांच्या विरोधात लढत होते जे विरोधात आहेत तेच आमच्या पक्षाचे म्हणजे युतीमध्ये आमदाराचं तिकीट त्यांना मिळेल असं त्यांना वाटतंय. आणि म्हणून ते थोडे अनसेफ त्यांना त्या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून कदाचित ते त्यावेळेला बोलले असते. 1995 साली पहिल्यांदा हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले. 1999-2004 निवडणुकाही त्यांनी अपक्ष म्हणून लढल्या. 2009 साली काँग्रेसच्या चिन्हावर ते आमदार झाले. 1995 ते 2014 पर्यंत हर्षवर्धन पाटील हे मंत्रीही राहिलेले आहेत. 2014 साली आघाडी फुटल्यानं दत्तात्रय भरणेंकडून त्यांचा पराभव झाला. 2019 साली आघाडीतून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती नुकतीच झालेली आहे.